माझं होतं ते पद गेलंय. माझ्या पदाची काळजी करू नका. मागच्या दाराने थेट पुढे आता मी. कोण आमदार होईल का कोणी खासदार होईल हे महत्वाचं नाही. सरकार आपलं आलं पाहिजे. उमेदवार आपला निवडून आला पाहिजे. त्यावेळी कोण निवडून येणार, कोण उभा राहणार, कोण उमेदवारी मिळणार हे महत्वाचं नाही. महायुतीचा खासदार झाला पाहिजे, महायुतीचे आमदार झाले पाहिजे. तिकीट कुणाला मिळेल हे कोणालाच माहीत नाहीये. साहेब हे शिफारसी लॉबिंग ऑलरेडी 6 महिन्यापासून सगळे सर्व चालू आहेत. माझं होतं ते पद गेलंय. माझ्या पदाची काळजी करू नका. मागच्या दाराने थेट पुढे आता मी. त्यामुळे आता आपली चौकशी करून घेणं सुद्धा लक्षात कोणाचं येणार नाही. असं हे अमित भाईचं आणि जेपी नड्डांचं तंत्रज्ञान आहे. अजून एक छोटा किस्सा सांगतो. सिकंदराबादमध्ये गेलो. त्यांनी एका आयटी सेक्टरमधल्या मुलीची ओळख करून दिली. संघटन मंत्री होता. बोले पिछले 6 महिने से मैं यहां काम कर रही हूं. क्या काम है? अशी मुलगी होती ती की सगळ्या पक्षाचं डेली रिपोर्टिंग करत होती केंद्राला. त्याच्यामुळे कोण काय करते कोण काय नाही करत हे महत्वाचं नाही. कोण आमदार होईल का कोणी खासदार होईल हे महत्वाचं नाही. सरकार आपलं आलं पाहिजे. उमेदवार आपला निवडून आला पाहिजे. आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले पाहिजे हे या ठिकाणी महत्वाचं आहे. त्यामुळं काही काळजी करण्याची आवश्यकता नाही. आणि असं नेतृत्व आहे. 6 वर्षात एक कलंक नाही, एक भ्रष्टाचाराचा आरोप नाही. असं आपल्या देशाला नेतृत्व लाभलेलं आहे. मोदीजींच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण जगामध्ये भारत देशाची आगेकूच होत असताना आपल्याला दिसते आहे. पण कुणाचा कसलाही धाक नाही. अतिशय स्वच्छ निर्मळ दूरलक्षी अशा पद्धतीचं एक दूरदृष्टीकोन असलेलं नेतृत्व आपल्याला अनेक दशकानंतर मिळालेलं आहे. सर्वसामान्य माणसाच्या मध्ये आदरणीय नरेंद्र मोदीजींची जी क्रेज आहे, जो सन्मान आहे, गेल्याबरोबर मोदींचं नाव घेतल्याबरोबर शेवटचा शेवटचा माणूस टाळी वाजवल्याशिवाय राहतच नाही. त्यावेळी कोण निवडून येणार, कोण उभा राहणार, कोण उमेदवारी मिळणार हे महत्वाचं नाही. महायुतीचा खासदार झाला पाहिजे, महायुतीचे आमदार झाले पाहिजे. तिकीट कुणाला मिळेल हे कोणालाच माहीत नाहीये. त्यामुळे महायुतीच्या मेळाव्यातून आपण एकच संदेश घेऊन जाण्याची आवश्यकता, एकच संकल्प करण्याची आवश्यकता आहे. येणाऱ्या कालखंडामध्ये या देशाचे पंतप्रधान तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी झाले पाहिजे. ते आपलं कर्तव्य आहे, ते आपण निभवायचं आहे. मानाची आणि स्वाभिमानाची गोष्ट आहे. आणि म्हणून साठी येणाऱ्या कालखंडामध्ये आपण ह्या गोष्टी करण्याची आवश्यकता आहे. राज्य सरकारच्या वतीनं आनंदाचा सुद्धा पुन्हा एकदा दिला. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. प्रभू रामलल्लाचा प्राण प्रतिष्ठा आहे. दोडी उत्सव येत आहेत. त्यामुळे आनंदाचा शिधा देखील घरोघर आता मोफत मिळणार आहे. अशा प्रकारचं राज्य सरकारने देखील नियोजन केलं आहे. ते परत पाठवत आहे. आणि म्हणून अतिशय तंत्रशुद्ध पद्धतीनं आपण या 21व्या शतकामध्ये मोदीजींच्या नेतृत्वामध्ये निवडणुकीला सामोरं जात असताना या महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रत्येकाने या निवडणुकीच्या कालखंडामध्ये येणाऱ्या जे उत्सव आहे त्याच्यामध्ये अतिशय हिरारीने भाग घेण्याची आवश्यकता आहे. फार काळ बोलणं योग्य आणि उचित होणार नाही. परंतु या महामेळाव्यातून संदेश मात्र नीटनाटका आणि चांगला गेला पाहिजे. आपण युती होतो, आता महायुती झालो. महायुती आणि महायुतीचे मित्रपक्ष 2.5 जण आले. त्यामुळे आता निवडणुकीच्या कालखंडामध्ये कुरमुरी नको. ज्याला कुणाला काही कंप्लेंट करायची असेल त्यांनी आपापल्या सिंस नेतृत्वाकडे करा, आपल्याकडे करा. आणि म्हणून समन्वयाचं देखील तिथं भूमिका आहे, तिथे करा. परंतु जनतेमध्ये प्रदर्शन करताना या महायुतीचं अतिशय चांगल्या पद्धतीने झालं पाहिजे. हीच कळकळीची नम्र विनंती आपल्या सर्वांना मी करतो. आणि 2-3 घोषणा देणार आहे तेवढ्या माझ्या मागे घोषणा द्याव्या अशी आपल्याला विनंती करतो. नरेंद्रजी मोदी आप आगे बढ़ो. नरेंद्रजी मोदी तुम आगे बढ़ो. नरेंद्र मोदी आप आगे बढ़ो. फिर एक बार, फिर एक बार, फिर एक बार.
धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।